नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकीर्ण प्रश्न संग्रह चार यातलं सातवं गणित आता आपण बघतोय. आपण 4.1 मध्ये या प्रकारची रचना केलेली आहे. दोन त्रिकोण एकमेकांना समांतर आहेत, सॉरी समरूप आहेत, आणि एक पॉइंट दोघांकडे कॉमन आहे. त्रिकोण एबीसी मध्ये एबी 5.1 सेंटीमीटर, कोन बी 40 अंश आणि बीसी 4.8 सेंटीमीटर. एसी आणि एलएनचं गुणोत्तर आहे 4:7. दोन्ही त्रिकोण काढायचे आहेत आपल्याला. जो पॉइंट कॉमन आहे बी, ती रेष, तो रेषाखंड, ती बाजू खाली पाहिजे. ए बी घेऊ आपण 5.1 सेंटीमीटर. शून्यापासून 5.1 सेंटीमीटर पर्यंत ही झाली ए बी. आता कोन बी आहे 40 अंशाचा. इथे कोनमापक ठेवू आणि 40 अंशाचा कोन बी काढू. बघा रेष इकडे आहे बाजू, म्हणून 0 हे मोजायचे आहेत. 0, 10, 20, 30, 40 इथे 40 अंश मापाचा कोन आलेला आहे. कोन बी काढू आपण 40 अंशाचा. आता इथे लिहू ए बी 5.1 सेंटीमीटर, कोन बी 40 अंश. आता बी सी आहे 4.8. कर्कटकाच्या दोन टोकांमध्ये 4.8 एवढं अंतर घेऊ. 4.8, 0 ते 4.8. बी वर स्टीलचं टोक ठेवू आणि 4.8 असा कंस काढू. याला नाव देऊ सी. इथे लिहू 4.8 सेंटीमीटर. आता ए आणि सी हे बिंदू जोडू. त्यानंतर बी बिंदूमधून अशा प्रकारे, कारण दोन्ही त्रिकोणांमध्ये बी बिंदू कॉमन आहे, सारखा आहे. जो बिंदू सारखा आहे त्यातनं आपल्याला असा एक किरण काढायचं आहे. किरण काढून झाल्यानंतर आता 4 आणि 7 पैकी 7 मोठे आहेत, तर आपल्याला सारख्या अंतरावर असे 7 कंस काढायचे आहेत. बी मधून सुरुवात करायची आहे. 7 कंस बसायला पाहिजे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 यांना आपण नावं देऊ B1, B2 असे. B1, B2, B3, B4, B5, B6, B7 आता ए सी 4 भाग आहे, म्हणजे त्रिकोण एबीसी लहान आहे, तर हा चौथा भाग ए सोबत डायरेक्ट जोडायचा. चौथा म्हणजे B4. B4 आपण ए सोबत डायरेक्ट जोडू. आता सातवा भाग इथे जोडायचा आहे, पण पुढे बाजू नाही आहे तर तिला वाढवावी लागेल. आपण ही बाजू अशी पुढे वाढवून घेऊ. फक्त एकच बाजू वाढवून चालणार नाही, ही बी सी सुद्धा पुढे वाढवावी लागेल याप्रमाणे. आता बघा काय करणार आहे. या बी फोर वर स्टीलचं टोक ठेवू, अंदाजे अंतर घेऊन असं एक कंस काढू. तसंच बी सेवन वर स्टीलचं टोक, अंतर तेच, अंतर बदलवायचं नाही आणि एक कंस काढायचा. या दोघांमधलं अंतर आपण फिक्स करू. कोणत्या दोघांमधलं बघा, हा जो कंसाचा छेदन बिंदू आहे या दोघांमधलं अंतर फिक्स केलं. आता स्टीलचं टोक यावर ठेवू आणि दुसरा बिंदू मिळवू. हा मिळालेला जो बिंदू आहे हा बी सेवन मधून जोडू. अशा प्रकारे या रेषेला समांतर रेषा आली पाहिजे. आता पुन्हा हीच कृती रिपीट करायची. ए वर स्टीलचं टोक, एक कंस काढला, इथे स्टीलचं टोक, आणखी एक कंस काढायचा. या दोघांच्या मधलं अंतर फिक्स करायचं. आता इथे स्टीलचं टोक ठेवायचं आहे आणि एक कंस पुन्हा काढायचा. हा जो छेदन बिंदू आहे हा या बिंदूतून जोडायचा. तर अशा प्रकारे एक त्रिकोण आहे ए बी सी, ए बी सी, एल बी एन, एल बी एन. अशा प्रकारे आपल्याला दुसरा त्रिकोण मिळालेला आहे. आता याची रफ आकृती कशी असेल बघा. याप्रमाणे दोन त्रिकोण काढायचे,
एकाच्या आत दुसरा, एक पॉइंट कॉमन, ठीक आहे. हा जो पॉइंट कॉमन आहे यांच्यातनं असा एक किरण दाखवायचा, याला नाव देऊ ए बी सी, याला नाव देऊ एल बी एन. एक दोन तीन चार पाच सहा सात, चौथा भाग जो आहे एक दोन तीन चार, चौथा भाग ए सोबत जोडायचा आणि सातवा भाग एल सोबत. ही झाली रफ आकृती. मी रफ आकृती मुद्दाम शेवट काढते आहे कारण ती नेमकी कशी काढायची ही आकृती काढण्याआधी कदाचित तुम्हाला समजणार नाही. इथे हे गणित संपलेलं आहे.